प्रश्न प्रकार दोन मध्ये विविध भौमितिक आकृत्यांचा वापर करून वेन आकृती तयार केली जाते. विद्यार्थ्यांची विश्लेषण क्षमता किती विकसित झाली आहे हे तपासण्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर आता आपण बघणार आहोत या प्रकारचे प्रश्न कसे विचारले जातात. खालील आकृतीचा अभ्यास करा व खालील प्रश्नांची उत्तरे निवडा. यामध्ये वर्तुळाने खेळाडू दाखवलेले आहेत, नंतर त्रिकोण या भौमितिक आकृतीने डॉक्टर्स दाखवलेले आहेत, आणि आयतात या भौमितिक आकृतीचा वापर कलाकार दाखवण्यासाठी केलेला आहे. यावर आधारित पहिलाच प्रश्न विचारलेला आहे, किती खेळाडू हे डॉक्टरही नाही अथवा कलाकारही नाहीत. मग प्रथमतः किती खेळाडू, खेळाडू म्हटल्यानंतर वर्तुळाचा विचार करणार आहोत आपण. वर्तुळामध्ये किती खेळाडू आहेत, 25 आहे, 4 आहे, 3 आहे आणि 22 आहेत. पुढे त्यांचं म्हणणं आहे का डॉक्टरही नाहीत आणि कलाकारही नाहीत. मग या 25, 4, 3 आणि 22 मध्ये जर आपण विचार केला तर 4 हे जे खेळाडू आहेत ते डॉक्टर आहेत, नंतर 22 जे खेळाडू आहेत ते आयतामध्ये आहे म्हणजे कलाकार आहेत, आणि 3 हे खेळाडू असे आहेत का ते डॉक्टरही आहेत आणि कलाकारही आहेत. म्हणजेच उरलेला जो भाग आहे खेळाडू या वर्तुळातील उरलेला जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला असा दाखवता येईल का त्यामध्ये 25 खेळाडू असे आहेत की डॉक्टरही नाहीत आणि कलाकारही नाहीत, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला डी मिळेल का 25 खेळाडू हे डॉक्टरही नाहीत आणि कलाकारही नाहीत. पुढचा प्रश्न विचारलेला आहे का किती कलाकार खेळाडू आहेत. किती कलाकार खेळाडू आहेत, खेळाडूसाठी वर्तुळ आहे आणि कलाकारासाठी आयत आहे, या दोघांचा जर कंबाईन पोर्शन जर पाहिला आपण तर हा येतो 22 आणि 3. हे जे खेळाडू आहेत तर हे कलाकारही आहेत आणि खेळाडू आहेत, आणि म्हणून आपल्याला त्याचं उत्तर 22 अधिक 3 25 हे देता येईल. म्हणजे आपला सी हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे, किती डॉक्टर्स, खेळाडू व कलाकार आहेत. याचा अर्थ काय, तर डॉक्टर पाहिजे, खेळाडू पाहिजे आणि कलाकार पाहिजे. म्हणजेच वर्तुळ, त्रिकोण आणि आयत यांचा जो कंबाईन पोर्शन आहे त्यामध्ये हा घटक येतो 3, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर मिळेल आपल्याला पर्यायी 3. नंतर चौथा प्रश्न विचारलेला आहे का किती कलाकार डॉक्टर अथवा खेळाडू नाहीत. कलाकारासाठी या ठिकाणी आयत वापरलेला आहे, त्यामध्ये 30 22 3 आणि 8 हे घटक आहेत. तर यामध्ये जो उरलेला पोर्शन आहे कोणता, का हा जो पोर्शन आहे आयताचा उरलेला जो पोर्शन आहे त्यामध्ये फक्त 30च कलाकार असे आहेत का ते डॉक्टरही नाहीत आणि खेळाडूही नाहीत, आणि म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला डी हा पर्याय मिळेल का 30 कलाकार असे आहेत का ते डॉक्टरही नाहीत आणि खेळाडूही नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आपण अभ्यासणार आहोत तो हा, आकृतीतील अंक हे विविध राज्यातील पर्यटक दर्शवितात. खालील आकृतीचा अभ्यास करा व खालील प्रश्नांची उत्तरे निवडा, आणि त्यासाठी आपल्याला ही वेन आकृती दिलेली आहे. या वेन आकृतीमध्ये 56 52 21 आणि 41 हे अंक महाराष्ट्र राज्याला भेट दिलेले पर्यटक दर्शवितात. 52 67 46 आणि 21 हे अंक केरळ राज्याला भेट दिलेले पर्यटक दर्शवितात.
तर 21 46 72 आणि 41 हे अंक राजस्थान राज्याला भेट दिलेले पर्यटक दर्शवितात. आपला प्रश्न आहे का किती पर्यटकांनी तिन्ही राज्यांना भेट दिली. मग तिन्ही वर्तुळांचा सामायिक पोर्शन या ठिकाणी हा येतो आणि यामध्ये 21 हा अंक दिसतो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सी हे मिळतं का 21 पर्यटक असे आहेत का त्यांनी तिन्ही राज्यांना भेट दिली. प्रश्न क्रमांक 2 किती पर्यटकांनी फक्त 2 राज्यांना भेट दिली. या ठिकाणी आपल्याला 2 वर्तुळांचा सामायिक पोर्शनचा विचार करायचा आहे. मग महाराष्ट्र आणि केरळ या 2 राज्यांना भेट दिलेले पर्यटक आहेत 52 आणि 21. नंतर केरळ आणि राजस्थान या 2 राज्यांना भेट दिलेले पर्यटक आहेत 21 आणि 46. महाराष्ट्र आणि राजस्थानला भेट दिलेले पर्यटक आहेत 21 आणि 41. या ठिकाणी 21 हा अंक असा येतो का त्यांनी तिन्ही राज्यांना भेट दिली. आपल्याला फक्त 2 राज्यांना भेट दिलेले पर्यटक पाहिजे आणि मग ते येतील 52 नंतर 46 आणि 41 यांची बेरीज 2 आणि 6 8 8 आणि 1 9 5 आणि 4 9 9 4 13 139 बेरीज आली आणि म्हणून या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येईल डी 139 पर्यटक असे आहेत का फक्त त्यांनी 2 राज्यांना भेट दिली. पुढचा प्रश्न आहे तिसरा किती पर्यटकांनी केरळ व राजस्थानला भेट दिली. केरळ व राजस्थानला भेट दिली परंतु महाराष्ट्र राज्याला भेट दिली नाही. मग केरळ आणि राजस्थानला भेट देणारे 52 67 21 आणि 46 हे पर्यटक आहेत केरळ राज्याला भेट देणारे. राजस्थानला भेट देणारे 41 72 46 आणि 21 आहेत. मग यामध्ये 41 हे असे पर्यटक आहेत का त्यांनी महाराष्ट्रालाही भेट दिली. 21 जणांनी महाराष्ट्राला भेट दिली आणि 52 जणांनी महाराष्ट्राला भेट दिली. मग हे तीनही 52 21 आणि 41 वगळता उरलेले जे अंक आहेत 67 46 आणि 72 या तिघांची बेरीज करूया 6 2 8 8 7 15 हत्ता आला 1 7 1 8 4 12 12 6 18 बेरीज आली 185 आणि 185 बेरीज येणारा पर्याय आहे बी. म्हणजेच काय ते 185 पर्यटकांनी केरळ आणि राजस्थानला भेट दिली परंतु महाराष्ट्राला भेट दिली नाही. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नांचा अभ्यास करा.